आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खेळाडूंच्या पाठीशी मी कायम राहणार, आमदार उल्हास पाटील. इचलकरंजीतील खेळाडूंचा मला अभिमान, काढले गौरवउद्गार. इचलकरंजी येथील 3 विद्यार्थिनींनी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळातलं आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. वेटलिफ्टिंग या खेळात तृप्ती माने या विद्यार्थिनीनं सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रतीक्षा साठे, स्नेहल बोगाळे, श्रेया गणमुखी या 3 विद्यार्थिनींनी कांस्य पदक मिळवलं. या विद्यार्थिनींचा गौरव इचलकरंजीत आज मोठ्या थाटात झाला. उघड्या जीपमध्ये या विद्यार्थिनींना उभं करून शहरातल्या प्रमुख मार्गावरून त्यांची खूप मोठी मिरवणूक काढली. मिरवणुकीत विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, सामाजिक संघटना, वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शहरातील नागरिक सहभागी झाले होते. व्यंकटराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मैदानात आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते आणि हातकणंगले तालुक्याच्या नायब तहसीलदार अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हरीश बोरा यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी इचलकरंजीच्या खेळाडूंचा मला खूप अभिमान आहे असे गौरवउद्गार काढले. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.